तलाठी भरती। वचन, एक वचन, अनेक वचन यावर आधारित तलाठी भरतीला विचारलेले प्रश्न 1 ते 2 मार्क्स आपल्याला देऊन जातात। याच प्रश्नांसाठी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। मी महादेव तुमचं स्वागत करत आहे स्टुडंट मंथन अकॅडमी यूट्यूब चॅनेलवर। वचन, अनेक वचन, एक वचन, काही शब्द असतात ते एक वचन आणि एक अनेक वचनमध्ये सारखे असतात आणि असे शब्द तलाठी भरतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये, नगर परिषदेला, सरसेवा, कोणत्याही परीक्षा असू दे त्या परीक्षेमध्ये विचारले जातात। चला तर बघूया कोणते शब्द आहेत ते। पूर्ण व्हिडिओ बघा, भरपूर काही शब्द घेतलेले आहेत, त्या शब्दांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। पहिला शब्द आहे चुकीचे अनेक वचन ओळखा। ठाणे जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारला होता। महिला, महिला बरोबर आहे, हे अनेक वचन आहे, महिलाचं महिला, महिलाई आहे। वाघ, वाघीण, वाघ वाघीण, एक पुल्लिंग आणि एक स्त्रीलिंग आहे, तर हे नाही होणार, म्हणजे चुकीची जोडी आहे ती दोन। पुरुष, पुरुष, अनेक वचन। चौथं ग्रह, ग्रह, अनेक वचन। अशा प्रकारे आपण अनेक वचन आणि एक वचन याची चुकीची जोडी आणि शब्द शिकणार आहोत। बघा इथे अनेक वचन सेम आहे, इथे सेम आहे, इथे सेम आहे, ठीक आहे। वेगळा, वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा। सोलापूर जिल्हा तलाठी भरती 2014 हा प्रश्न विचारलेला आहे। चेंडू, लिंबू, लाडू, खडू, या ठिकाणी चेंडू, लिंबू, लाडू, वचन। लिंबू हा वेगळा शब्द आहे वचनानुसार, चेंडू, लाडू, खडू हे वेगळे शब्द आहेत। लिंबूचं लिंबूच राहतं एक वचन, अनेक वचन, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा। अज्ञा, अनेकवचनी रूप म्हणजेच फक्त अज्ञास होणार आहे, सेम राहणार आहे, म्हणजे सारखंच असणार आहे, अज्ञा अज्ञा असणार आहे, अनेकवचन। खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा। एकवचनी शब्द ओळखायचं आपल्याला। बिया, स्त्रिया, नद्या, विद्या। बिया अनेकवचन आहे, स्त्रिया अनेकवचन आहे, नद्या अनेकवचन आहे, पण एक वचन हा फक्त विद्या आहे। विद्या हे एक वचन शब्द आहे। खालील शब्दातील अनेक वचन अनेक वचनी शब्द ओळखा। गळा एक वचन, शाळा अनेक वचन, मळा एक वचन, बीळ एक वचन, फक्त शाळा हा अनेक वचन शब्द आहे। जळगाव जिल्हा तलाठी भरती 2014 हा प्रश्न विचारलेला आहे। चुकीची जोडी ओळखा। रत्नागिरी जिल्हा तलाठी भरती 2014 हा प्रश्न विचारला। घड्याळ, घड्याळे, देव, देव, पोळी, पोळे, वीर, वीर। चुकीची जोडी आहे देव, देव, देव्य, देवता असं होतं। घड्याळ, घड्याळे होतं, बरोबर आहे। पोळी, पोळे, बरोबर आहे। वीर, वीर, बरोबर आहे, फक्त चुकीचं आहे देवचं, ठीक आहे। मोती या शब्दाचे अनेक वचन लिहा। मोती, मोत्य हे होणार आहे, मोत्य, ठीक आहे। मोती या शब्दाचे अनेक वचन लिहा। नागपूर जिल्हा तलाठी भरतीमध्ये हा विचारलेला आहे प्रश्न। खालीलपैकी उभयान्वयी शब्द कोणता। हिंगोली जिल्हा तलाठी भरतीला देश, राष्ट्र, राज्य, जिल्हा, उभय वचनी लिहा असं विचारलेले। उभय वचन, देश, राष्ट्र, राज्य, जिल्हा, ठीक आहे। हिंगोली जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे उभय वचनी। कवी या शब्दाचे अनेक वचन कवीच होणार आहे, ठीक आहे। कवी या शब्दाचे अनेक वचन कवीच होणार आहे। एक वचन अनेक वचनाची चुकीची जोडी ओळखा। वित, विती, माता, माता, बिछाना, बिछाणे, दैवत,
दैवत दैवत चुकीचं आहे, ठीक आहे. देव दैवत हो जोल. वीत विती बरोबर आहे, माता माता बरोबर आहे, पिछाना बिछाने बरोबर आहे. तिन्ही एकवचनी आणि वचनी जोड्यात आहे, पण चुकीची आहे ती चौथी आहे. अनेक वचन लिहा. पिसू सर्वांना माहिती आहे, पिसवा. जिल्हा चंद्रपूर जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. खालील अनेकवचनी शब्द कोणता? नाशिक जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. पाखरू, अश्रू, पिसू, सासू, अनेकवचनी शब्द. पिसूचं तर पिसवा होतं, हे तर नाही. पाखरूचं पाखरे होतं, अश्रूचं अश्रूच राहतं. म्हणजे अनेकवचनी शब्द आहे अश्रू. सासूचं सासवा होतं. तेरा, खालीलपैकी उभयवचनी शब्द ओळखा. उभयवचनी शब्द ओळखा बोललेले. कोळी, झोळी, टोळी, मोळी. कोळी, झोळी, टोळी, मोळी ही ते दिलेले कोळी. ओके, उभयलिंग उभयवचनी शब्द. भंडारा जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? नागपूर जिल्हा तलाठी भरतीला पोरगे नपुसलिंगी. ते पोरगे, ते बोललं तर ते लावलं तर नपुसिंगी लिंग होतं. ते पोरगे, तो पोरगा होतील ना, ते पोरगे आहे नपुसलिंगी. दांडी श्रीलिंग, ती दांडी, ती या ती लावल्यानंतर श्रीलिंगी शब्द येतो. ती दांडी श्रीलिंग. तो कुत्रा पुलिंग बरोबर आहे, तो पुत्रा पुलिंग बरोबर आहे. ती फळा तो फळा, तो फळा होतो, ती फळा होतो, ते फळा होतो. फळा हा शब्द उभयलिंगी आहे. काय? फळा हा शब्द उभयलिंगी आहे. वचनाचे अयोग्य रूप ओळखा. नागपूर जिल्हा तलाठी भरती 2015. ऊ उवा, पिसू पिसवा. पिसू पिसवा बरोबर आहे भाकरी, भाकरी भाकरी हे पण बरोबर आहे. सभा 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 घेणे असं बोललो ना, हे पण बरोबर आहे. चुकीचे आहे ऊ उवा. खालीलपैकी अनेक वचन शब्द कोणता आहे? अहमदनगर जिल्हा तलाठीवरती 2015 हा प्रश्न विचारलेला आहे. नदी, वेली, रोपटे, झाड. अनेक वचनी शब्द आहे रोपटे. रोपटे हा अनेक वचनी शब्द आहे. नदी आहे, नदी, नद्या. वेल वेली होतं, वेली वेली होतं. झाड झाडे होतं. रोप रोपटे होतं. पुढील वेगळी जोडी ओळखा. पुढीलपैकी वेगळी जोडी. जालना जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. लोटा लोटी, दांडा दांडी, बोकड शेळी, आरशा आरशी. आरशी आरसा आरशी होईल ना, आरशी कसं होईल? लोटा लोटी, दांडा दांडी, बोकड शेळी. श्रीलिंग पुलिंग शब्द आहे लोटा लोटी, दांडा दांडी. आरसा उभयलिंगी आहे शब्द. कन्या या शब्दाचे अनेक वचन कोणते? कन्या या शब्दाचे अनेक वचन आहे कन्याचं असणार आहे. लातूर जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील पर्यायातील एक वचन अनेक वचन असणारा योग्य पर्याय निवडा. लिंबू लिंब, जळू जळे, ऊ वे, गळू कळवे. गळू गळवे आहे. जळूचं जळवा होईल, लिंबूचं लिंबूच राहणार आहे, लिंब नाही होत. ऊचं उवे चूक आहे, उवा होणार आहे. योग्य अनेकवचनी रूप ओळखा. मुंबई जिल्हा तलाठी भरतीला विचारलेला आहे 2014. विशिंडी, शेपूटा, झुला, शिंगे. याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे मित्रांनो. कोणतं होणार आहे या तिन्ही चारही ऑप्शनपैकी एक ऑप्शन आहे. एक ऑप्शन जर तुम्ही आन्सर दिलं तर तुम्ही तलाठी भरती पास होणार आहात. अशाच नवीन नवीन शब्दांसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला
सबस्क्राइब करा, लाइक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. इथे संभूया, गुड लक.